नमस्कार, मी अनिता अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचं आहे उपवासाचा बटाट्याचा चिवडा. याआधी मी उपवासाचा साबुदाणा चिवडाही दाखवलेला आहे. बरेच साबुदाण्याचे पदार्थ हे उपवासाचे पदार्थ दाखवलेले आहेत, ते तुम्ही सर्च करून नक्की बघू शकता तुम्हाला काय पाहिजे ते. सर्च करताना तुम्हाला भाजणीचे थालीपीठ, साबुदाण्याचे थालीपीठ, खिचडी काय बघायचं असेल तर ते नाव टाकून बाय अनिता केदार असं सर्च केलं की तुम्हाला लगेच माझा कुठलाही पदार्थ मिळेल आणि तुम्ही माझे कुठलेही पदार्थ बघू शकतात. तर हे मी घेतलेत 1/2 किलो बटाटे, साधारण 5 ते 6 बटाटे आहेत. 1/2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. ह्या 7-8 ओल्या हिरवी मिरची धुवून पुसून घेतली आहे. आपल्याला ती तळायची आहे त्यामुळे पुसून घेणं हे आवश्यक आहे. आणि पुसून कापून घेतलेली आहे. ही 1 टेबलस्पून पिठी साखर घेतलेली आहे. आणि मीठ, सैंधव मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला हा जर चिवडा एरवी करायचा असेल तर तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल आणि कढीपत्ता घातलात तरी चालेल. आता आपल्याला आधी हे बटाटे छान किसून घ्यायचे आहेत. आणि इथे मी तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. हे बटाटे धुवून पाण्यात ठेवायचे आहे म्हणजे त्यातील एक्स्ट्रा स्टार्च असतं ते निघून जातं. आणि किसूनही आपल्याला पाण्यात ठेवायचे आहे. किसताना बारीक याने नाही किसायचं आहे, जाड याने किसायचं आहे. हे बघा इथे बारीक पण आहेत, पण हे मोठ्याने किसायचं आहे कारण तळल्यावर ते बटाट्याचा किस बारीक होतो. तेव्हा हे जाड किसणीने किसायचं आहे आणि असं मोठी अशी प्लेन साईड खाली घेऊन असं किसायचं आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकतात किस कसा छान झालेला आहे, मोठा मोठा असा. असे मी सगळे बटाटे किसून घेते. हे बघा पूर्ण केस माझा बनवून झालेला आहे. आता हा असा हाताने असा थोडासा हे करून पिळून पुन्हा ह्या पाण्यात घालायचा आहे. म्हणजे यातील पूर्ण स्टार्च निघून गेलं तर तो छान होईल. असं हे 2 ते 3 वेळा आपल्याला करायचं आहे. असा मी आता हा 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेते. हा बघा हा 3 ते 4 वेळा मी छान धुवून घेतला आहे. आता आपल्याला हा असा दाबून या चाळणीत, इथे माझ्याकडे ही पुरणाची चाळणी आहे त्यावर मी हा निथळ ठेवणार आहे. 1-5 मिनटं निथळून घ्यायचं आहे आपल्याला. असं हाताने दाबून पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे लवकर आपल्याला बनवायला होईल. पाणी जर ठेवलं तर वेळ लागेल आपल्याला. मी असा पूर्ण किस काढून घेते आणि 5 मिनटं ह्या चाळणीतच असं पाणी निथळत ठेवणार आहे. आता इथे हे बघा 5 मिनटं झालेली आहे, जराही पाणी निघत नाही आहे. आता आपल्याला हा किस सुती कपड्यावर घालून पुसून घ्यायचा आहे. असा सुती कपड्यावर पसरवून टाकायचा आणि ह्या असा पुसून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं पूर्ण पाणी निघून जाईल. आता आपण मिरची तळून घेऊया. मिरची टाकल्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे उडणार नाही, अंगावर येणार नाही आणि छान कुरकुरीत होईपर्यंत 1-2 मिनटं मिरची छान तळून घ्यायची आपल्याला. हे बघा इथे आपल्या मिरच्या छान तळून झालेल्या आहे. 2 मिनटं मस्त ह्या थंड झाल्यावर आणखी अशा कुरकुरीत छान होणार. तर ह्या मी काढून घेते. आता आपण यात शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे पण मध्यम गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा आपले शेंगदाणे इथे मस्त सोनेरी रंगाचे तळून झालेले आहेत. हे तुम्ही बघू शकतात रंग किती छान आला आहे. हे मी आता काढून घेते. आता आपण बटाटा किस तळून घेऊया. तर हे बघा मी हा बटाटा किस यात घालते. चमचाने असा हलवायचा आहे आणि छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिट लागेल, 1 ते 1.5 मिनटं
तो तळून झाल्यावर आपोआप हा फेस कमी होतो, बघा कसा कमी व्हायला लागलाय. असा चमचाने हलवायचा आहे म्हणजे सगळीकडे सारखा तळला जाईल आपला किस, आणि तो तळून झाल्यावर पूर्ण वर येणार, एकदम हलका होतो तो. मध्यम गॅस ठेवायचा आहे. हे बघा 2 मिनटं छान मी हा किस तळून घेतलेला आहे, एकदम मस्त झालेला आहे कुरकुरीत असा. हे बघा इथे तुम्ही आवाज बघू शकता, जसा जसा थंड होईल तसा आणखी मस्त होईल. असं तेल निथळून घ्यायचं आहे. आम्ही काढून घेते आता बाउलमध्ये. असंच मी सगळा केस आता तळून घेते. बघा इथे आपला केस मस्त तळून झालेला आहे, शेंगदाणे मिरची. आता आपण यावर मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे. अर्धा टीस्पून मीठ बरोबर होणार आहे याला. साखर घालूया आपण. तुम्हाला साखर नाही घालायची असेल, नाही घातली तरी चालेल. आता हे असं आपण छान मिक्स करून घेऊया. बघा घरच्या घरी झटपट, कधी आपण साबुदाणे भिजत घालायला विसरलो तर पटकन असे बटाटे तर घरात असतात, शेंगदाणे मिरची असतेच. झटपट असा चिवडा आपण बनवू शकतो, एकदम कुरकुरीत मस्त चिवडा झालेला आहे. तुम्ही जर उपवास नसताना बनवत असाल तर यावर चाट मसाला घातला तर अजूनच टेस्टी होईल, पण आता नवरात्राचे उपवास चालू आहे. माझे व माझ्या मोठ्या मुलाचे दोघांचे उपवास आहे तेव्हा मी चाट मसाला नाही घालत आहे. बघा इथे आपला मस्त चिवडा तयार झालेला आहे. हा तुम्ही नक्की करून बघा. साबुदाण्याचा चिवडा हा उपवासाला चालतो. आणि हे मी इथे 1/2 किलो नायलॉन साबुदाणे घेतलेले आहेत. हे बघा इथे तुम्ही बघू शकतात. हा असा बाहेर पण दुकानात मिळतो, बरीच जणं उपवासाला खातात, पण हा आपण घरी पण एकदम छान बनवू शकतो. तर हे 1/2 किलो साबुदाण्याला मी हे 150 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत, कारण हा फुलून खूप होणार आहे, आत्ता एवढंसा दिसतो तो. आणि हे घेतले आहेत मी 2 मीडियम साईजचे बटाटे, कच्चे बटाटे किसून घेतले आहेत. ही मी साखर घेतली आहे, ही 1/2 टेबलस्पून साखर आहे. हे मी मनुके घेतले आहेत 1 टेबलस्पून. काजू घेतले आहेत, काजू 2 चमचे घेतले आहेत साधे. हे मी मिरच्या घेतल्या आहेत, 6 मिरच्या तुकडे करून घेतले आहेत असे. ही कढीपत्त्याची पानं घेतली आहेत 15-20. चवीप्रमाणे मीठ घालायचं आपल्याला. आणि ही मी पिठी साखर घेतली आहे, म्हणजे साखर घातल्याने मस्त चिवडा हा लागतो. आणि हे बटाटे आता आपल्याला आधी काय करायचं आहे, हे पाण्यात घालून पिळून एका कपड्यावर सुकत घालायचे. ते मी तुम्हाला दाखवते. तिकडे मी कढईत शेंगदाणा तेल तापत ठेवले, म्हणजे आपण हे बटाट्याचा किस सुकत घालेपर्यंत तिकडे तेल तापेल. हे बघा इथे ही मी प्लेट घेतली आहे, त्या प्लेटवर आपला हा प्लेटवर न्यूजपेपर ठेवायचा, आणि त्याच्यावर असा हा कॉटनचा कपडा ठेवायचा आहे, म्हणजे हे पाणी पेपर सगळं काढून घेईल, म्हणजे लवकर आपला बटाटा सुकेल. हे बघा हा बटाटा आपल्याला पाण्यात घालायचा आहे. हे बघा असं याचं पाणी निथळायचं आहे आणि छान पिळून घ्यायचं आहे. हा जे आपले साबुदाणे वगैरे तळेपर्यंत हा छान या कपड्यावर सगळं पाणी खेचून घेईल. हे बघा
हा असा सगळा सुकत घालायचा आहे, असा पसरवून टाकायचा आहे सगळा, म्हणजे तो लवकर सुका होईल बटाटा। हा मुलंही फार आवडीने खातात हा बटाट्याचा चिवडा, आणि हा उपवासाला चालतो। आता शिवरात्र येत आहे, त्याकरता हा झटपट होणारा चिवडा मी तुम्हाला दाखवते। हे बघा सगळे काढून झाले आहे। हे बघा हे बटाट्याचा किस आपण या कपड्यावर सुकत घातला आहे। आता हा तळेपर्यंत सगळं पाणी याचं सुकणार, आपण साबुदाणे तळेपर्यंत ह्या किसाचं पाणी सुकणार आहे, साबुदाणे शेंगदाणे सगळं तळेपर्यंत। मधून मधून याला आपण असा तळता तळता हलवायचं पण आहे, असं म्हणजे वरच्या साईडला जे पाणी असेल ते पण कपड्याला निघून जाईल पूर्ण। हे बघा आता आपण साबुदाणे शेंगदाणे तळायला घेऊया। हे बघा हे मी शेंगदाणा तेल तापत ठेवलेलं आहे। आता यात आपल्याला आधी कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। आणि कढीपत्ता मिरची तळताना लगेच एका हातात झाकण ठेवायचं आहे, म्हणजे तो टाकल्यावर उडू नये म्हणून। हे बघा मी आता घालते, हा मी झाऱ्या घेतल्या आहे, झाऱ्यात मी ओतते। हे बघा आणि याच्यात सोडल्यावर हे बघा तेल उडू नये म्हणून लगेच झाकण ठेवायचं आहे। आणि बारीक गॅसवर तळायचं आहे आपल्याला कढीपत्ता, नाहीतर तो लाल होऊन जळून जाईल। बघा कढीपत्त्याचा एकदम छान वास सुटलेला आहे, असा चमचाने पाहिजे तर परत हलवायचा आहे। आणि असा छान कुरकुरीत होऊ द्यायचा आहे, साधारण अर्धा मिनिट लागेल। आणि हा धुऊन सुकवून घ्यायचा आहे किंवा कपड्याला पुसून घ्यायचा आहे, म्हणजे बघा जास्त तेल उडालेलं नाही माझं, आणि तो असा लगेच मस्त कलर झालेला आहे त्याचा। हा बघा हा आपला कढीपत्ता छान असा कडक झाला आहे, तर आम्ही काढून घेते। बघा ह्या झाऱ्यामुळे हा फायदा होतो। हे बघा कढीपत्त्याचा आवाज किती छान येतो आहे, आणि असं पटकन आपल्याला वर झाऱ्या घेतलं की सगळं लगेच येतं। आता आम्ही एका बाऊलमध्ये काढून घेते सगळं, आता आपल्याला तळून काढत चालायचं आहे सगळं। हे बघा आता आपण आधी थोडे थोडे साबुदाणे तळून घेऊया। हे बघा साबुदाण्याला गॅस मध्यम करायचा आहे। अशा हलवायचे आहेत, बघा मस्त साबुदाणे आपले फुलायला लागले। हे बघा छान असे हलवले की सगळे सारखे साबुदाणे हला फुलतात, आणि आतपर्यंत छान असे होतात, नाही तर मग आत जर कच्चे राहिले तर ते दातात चिकटतात। हे बघा छान असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला, सगळे वर आले पाहिजेत असे फुलून, म्हणजे आपले साबुदाणे तळले असे समजायचं आहे। बघा किती छान रंग आला आहे साबुदाण्यांचा। हे बघा आता काढताना मी गॅस बारीक केला आहे, आणि आता हे साबुदाणे मी काढून घेते। बघा मस्त साबुदाणे आपले तळून झालेत, तेल असं निथळू द्यायचं आहे।
बघा जराही तेल पडत नाही आहे खाली। हे आपण कढीपत्ता टाकलेला आहे त्या बाउलमध्ये सगळे तळून काढून घ्यायचे। आता मी आणखी साबुदाणे त्यात घालणार आहे। गॅस मध्यम करते बारीक केलेला आणि हे छान तळून घेते। हे बघा मस्त साबुदाणे तयार झालेत आपले तळून। असे मस्त हलवून घ्यायचे। बघा ते किती फुलत आहेत छान। गॅस बारीक करायचा आपल्याला काढताना। हे बघा आपले 1/4 किलो साबुदाणे तळून झालेले आहेत। इथे तुम्ही बघू शकतात। हे बघा सगळे साबुदाणे छान तळून झाले आहेत। बघा केवढं पूर्ण बाउल भरलं आहे हे। आता आपल्याला मिरच्या तळायच्या आहेत। ह्या मी आधी तळल्या नाही कारण मग सगळा चिवडा तिखट लागला तर मुलं खाणार नाहीत, म्हणून मी आधी मिरच्या टाकलेल्या नाहीत। मी आता त्या मिरच्या घालते आणि मिरच्या घालताना एका हातात झाकण ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे अंगावर उडण्याची शक्यता कमी कमी म्हणजे उडणारच नाही। हे बघा आता मी एका हातात झाकण घेते आणि हे बघा छान मिरच्या आपल्या बघा तेलात कशा तळल्या जात आहेत। बारीक गॅसवर तळायच्या आहेत मिरच्या म्हणजे त्या छान कुरकुरीत होणार। ह्या मिरच्यांचा तडतडण्याचा आवाज बंद झाल्यावर झाकण काढायचं आहे आपल्याला। हे बघा मिरच्या तडतडण्याचा आवाज कमी झाला आहे। बघा छान अशा मिरच्या तळून होत आल्या आहेत, थोड्याशा बाकी आहेत अजून। गॅस एकदम बारीकच ठेवायचा म्हणजे त्या मिरच्या छान कडक होतील। तडतडणं बंद झाल्यावर झाकण काढा म्हणजे तेल उडणार नाही अंगावर, आपली काळजी आपण घ्यायची असते। बघा मिरच्या छान तळून झाल्यात, तर मी या काढून त्या पोह्या साबुदाण्याच्या फुललेल्या साबुदाण्यांवर घालते। आता आपण काजू तळून घेऊया। काजूचे मी 2-2 पीस केलेले आहेत। 20 काजू घेतलेले आहेत मी, 18 ते 20 काजू। आणि हे पण बारीक गॅसवरच छान असे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे, ते काय पटकन होतात। याला शेंगदाण्यासारखा टाईम लागत नाही। हे बघा मस्त काजू तळून झालेत। आता हे पण ते आपल्या साबुदाण्यावर घालायचे आहेत आपल्याला।
आता आपण मनुके तळून घेऊया। मनुके काजू काय उडत नाही, हे आपण बारीक गॅसवर छान गरम करून घेऊया। हे बघा ते पण तेलात कसे मस्त फुलले आहेत। जास्त काळे झाले तर ते कडवट लागतील, मी हे काढून घेते। हे बघा आता आपले फक्त शेंगदाणे तळायचे बाकी आहेत, ते पण आपण तळून घेऊया। हे बघा शेंगदाणे पण मी घालून घेते। शेंगदाण्याला आपल्याला 3 ते 4 मिनटं लागणार आहे। गॅस मी बारीकच ठेवला आहे म्हणजे ते आतपर्यंत छान असे खरपूस तळले जातात। हे बघा हे बघा आपलं तळलेलं किती छान दिसतंय बघा। हे बघा आपले साबुदाणे शेंगदाणे सगळं तळून होईपर्यंत, हे बघा ह्या बटाट्यांचं पूर्ण पाणी सुकलेलं आहे। आता आपण शेंगदाणे काढून हे तळून घ्यायचे। बघा छान एकदम पाणी सुकलेलं आहे आणि हा कुरकुरीत असा बटाटा होणार आहे। इथे तुम्ही बघू शकतात आपले शेंगदाणे एकदम छान असे सोनेरी रंगाचे तळून झालेत। आता आपण हे काढून घेऊया। आता आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे। हे बघा असा छान हलवायचा आहे तो। तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण छान लागतो असा मध्येच कुरकुरीतपणा। हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आपल्याला बटाट्याचा किस। हे बघा इथे तुम्ही बघू शकतात आपला बटाट्याचा किस किती छान तळून झाला आहे, एकदम असा कुरकुरीत झाला आहे। आता हा आपल्याला त्या तळलेल्या साबुदाण्यावर टाकायचा आहे आणि आणखी थोडा राहिला आहे तो पण तळून घ्यायचा आहे। असं तेल निथळू द्यायचं आहे, बघा काहीच तेल पडत नाही। हे बघा हा राहिलेला केस आपण यात घालून घेणार आहोत। छान हलवायचा आहे हा म्हणजे सगळं सारखं तळून होईल। बघा आपला हा बटाट्याचा किस पण इथे छान तळून झाला आहे मस्तपैकी। आता मी गॅस बंद करते, आपलं सगळं तळून झालं आहे। आता आपल्याला सगळं एका मोठ्या भांड्यात घेऊन मिक्स करायचं आहे आणि त्याच्यावर साखर आणि मीठ घालायचं आहे। बघा मस्त झालेलं आहे, एकदम कुरकुरीत असा बटाटा झाला आहे। बघा कच्चा बटाटा, हे बघा लगेच त्याचा असा भुगा होतो आहे। आता आपण मिक्स करूया चिवडा। हे बघा इथे मी मोठं भांडं घेतलं आहे, त्यात हे सर्व घालते।
बघा, पाव किलो साबुदाण्याचा हा अर्धा किलोला वर असा मस्त आपला चिवडा तयार झाला आहे. आता याच्यावर घालायचं आहे मीठ सगळीकडे. साधारण एक चमचा आपण जो पोहे खातो तेवढं मीठ लागणार आहे याला. किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावर घालायची आपल्याला साखर. हे छान असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर गोड कमी हवं असेल किंवा नको असेल तर तुम्ही नाही घातलीत तरी चालेल, किंवा कमी घातली तरी चालेल. माझ्याकडे आवडतं साखर घातलेली. बघा मस्त हा महाशिवरात्र स्पेशल माझा चिवडा तयार झाला आहे. किंवा तुम्ही हा नवरात्रीत मध्ये मध्ये बरेच उपवास असतात असा हा तुम्ही नक्की बनवू शकतात. मी आधी पण 3-4 रेसिपी दाखवलेल्या आहेत उपवासाच्या. साबुदाणा खिचडी आहे, आपली बटाट्याची भाजी आहे उपवासाची, उपवासाची रताळ्याची भाजी आहे, उपवासाची शेंगदाण्याची आमटी आहे. तीसुद्धा तुम्हाला लिंक मिळेल, ती तुम्ही बघू शकतात. आणि आता हा साबुदाण्याचा चिवडा हा तुम्ही नक्की करून बघा. सगळेजण घरातले मुलं मोठी सगळे खुश होतील. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.